हाय गाइस, वंस अगेन आप सभी का हमारे यूट्यूब चैनल पे स्वागत है। जैसे कि हमें पता है, जो महाराष्ट्र स्टेट बोर्ड का सिलेबस है, क्लास फर्स्ट से लेके क्लास ट्वेल्थ तक वो रिड्यूस हो गया है। आपने कुछ पिछले वीडियोस देखे होंगे मेरे, उसमें मैंने मैथ जैसे कि साइंस ये वीडियो मैंने अपलोड कर दिए हैं, तो वो जाके आप चेक करना कि आपको कौन से टॉपिक्स है जो प्रिपेयर नहीं करना है, जैसे कि एग्ज़ाम में वो उस पर क्वेश्चंस पूछे नहीं जाएंगे। तो ये जो वीडियो है, ये वीडियो स्पेशल है, क्योंकि इस वीडियो में हम देखने वाले हैं विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, ज्यांचा पण सेकंड लँग्वेज जो दुसरा विषय आहे तो हिंदी आणि संस्कृत असेल, ठीक आहे, करेक्ट। तर आपण हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 10वी इयत्तेसाठी जो तुमचा विषय आहे संस्कृत, तर ह्या विषयामध्ये असा किती सिलेबस आहे जो रिड्यूस करण्यात आलेला आहे। जसं की आपल्याला माहीत आहे, जर तुम्ही सेमी मीडियम असेल किंवा तुमचं मराठी मीडियम असेल, जर तुमची सेकंड लँग्वेज सपोज हिंदी किंवा संस्कृत आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे बुक आहे, पहा, बुक आहे आनंद संयुक्त संस्कृतम। तर ह्यामध्ये असा किती सिलेबस आहे जो रिड्यूस करण्यात आलेला आहे, मी डायरेक्टली तुम्हाला बुक्समधून सांगणार आहे, कारण बरेच कमेंट्स आलेले आहेत, PDFमधून थोडं समजण्यासाठी अवघड जाते, त्यासाठी मी स्पेशली बुक्स अरेंज करून सिलेबस तुम्हाला काय केलेला आहे, रिड्यूस कोणता केलेला आहे ह्या बुकमधून, तो सांगणार आहे। तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल। जर तुम्हाला व्हिडिओ हा नक्की आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स आमचे मिळत राहतील। त्याचप्रमाणे हा जो व्हिडिओ आहे, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, त्यांना पण समजेल की किती सिलेबस हा रिड्यूस करण्यात आलेला आहे। तर चला पाहूया, डायरेक्टली जाऊयात आपण बुक्समध्ये, अनुक्रमणिकेमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, पहा, जो तुमचा फर्स्ट धडा आहे 1 2 3 4 5 6 7, इथपर्यंत जे काही अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते सर्व तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे। त्याच्यामधून तुमचं काही सिलेबस वगळण्यात आलेला नाही, हे सर्व जो पार्ट दिलेला आहे तो पूर्णपणे तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे। आता आपण जाऊयात 8th कडे। तर 8th मध्ये आहे नदी सुक्तम, हा संवाद आहे, तर सिलेबसमधून हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। तर हा तुम्हाला ह्यावर्षी एक्झाममध्ये याच्यावर एकसुद्धा प्रश्न विचारण्यात येणार नाही आहे। त्यानंतर 9th 10th हे तुम्हाला अभ्यास करायचे आहेत, आणि जेव्हा तुम्ही 11th वर येताल, मानवता धर्म, तर हा जो पद्यम आहे तो अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे, तो पण एक्झाममध्ये विचारण्यात येणार नाही। तर हा आपण पाहिलेला आहे अनुक्रमणिकेमध्ये। आता तुम्हाला मी पेज नंबर सांगणार आहे, त्या पेज नंबरवर तुम्हाला यायचं आहे, पेज नंबर 63 वर आल्यानंतर इथे पहा, वर दिलेला आहे अभ्यासपत्रम, करेक्ट। तर हे पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे, तर ह्याला पूर्णपणे तुम्हाला क्रॉस करायचं आहे, जे अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे। तर हा जे काही इथे दिलेलं आहे ह्या पेज नंबरवर, हे तुम्हाला अभ्यास करायचं नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, जेव्हा तुम्ही अनुक्रमणिकेमध्ये येतात, तर टोटल दिलेले आहेत 11, करेक्ट। तर 11 मधून फक्त तुमचे जे 2 आहेत, एक आहे 8th नंबर संवाद, 8वा नंबर आणि
जो 8वा नंबर आहे नदी सुक्तम तो संवाद आहे, तो संवाद वगळण्यात आलेला आहे. आणि जो 11वा आहे मानवता धर्म हा आहे पद्यम, तर हे पण अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. अशा प्रकारे दोन टॉपिक्स आणि मी तुम्हाला पेज नंबर 63वर सांगितलेला आहे ते फक्त वगळण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला ह्या वर्षीसाठी प्रिपेअर करायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो चला लवकरात लवकर, आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट पण करा, आणि तुम्ही आत्तापर्यंत जर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य 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 आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.